AIN News, शोध सत्याचा, वेद बातमीचा। मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांनी आपली कला आणि सृजनशीलतेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या वस्तूंना सणोत्सवांच्या निमित्ताने व्यासपीठ मिळाले आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले। नाशिक मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांनी आपली कला आणि सृजनशीलतेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या वस्तू सर्वसामान्यांकरिता उपलब्ध होण्यासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहा अंतर्गत प्रगती विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे। या केंद्रात बंदीवानांनी तयार केलेल्या वस्तूंना सणोत्सवांच्या निमित्ताने व्यासपीठ मिळाले आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले। या कार्यक्रमासाठी मध्यवर्ती कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ, CISF चे कमांडंट KK भारद्वाज, पोलीस उपायुक्त विजय खरात, उप पोलीस अधीक्षक श्यामकुमार निपुंगे, जिजाऊ ब्रिगेड महिला अत्याचार समितीच्या अध्यक्ष चारुशीला देशमुख यांच्यासह कारागृहातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। नाशिक मध्यवर्ती कारागृहाच्या प्रगती विक्री केंद्रात दिवाळी मेळाव्यानिमित्त बंदिवानांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते। ते म्हणाले, बंदिवानांना सुधार करण्यासाठी संधी मिळावी या हेतूने शासन आणि कारागृह प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत असतो। त्याच अनुषंगाने बंदीवानांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी कारागृहात विणकाम, सुतारकाम, लोहारकाम, चर्मकाम, धोबीकाम, मूर्ती बनविणे आणि बेकरी उत्पादने अशी विविध कामे करण्यात येतात। यातून तयार करण्यात आलेल्या वस्तू पदार्थ हे सणोत्सवांच्या काळात विक्रीसाठी उपलब्ध केली जातात। बंदीवानांनी बनविलेल्या या उत्पादनांची जाहिरात होणे गरजेचे आहे, त्यामुळे बंदीवानांचे सुधारणा आणि पुनर्वसन होण्यास मदत होईल। त्याचप्रमाणे कारागृहातील सोयी सुविधांसाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केली। दिवाळी मेळाव्यानिमित्त प्रदर्शन व विक्री केंद्राचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते फीत कापून व दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले। यावेळी पालकमंत्री यांनी प्रदर्शनांची पाहणी करून बंदिवानांनी तयार केलेली चादर खरेदी केली। कारागृहात सुरू असणाऱ्या उपक्रमांची माहिती कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांनी प्रास्ताविकात सांगितली। अप्पासाहेब गोरे, AIN News, औरंगाबाद।